आणि आयोगासाठी दिलेल्या आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या अकसापोटी अशा पद्धतीने आयोगावरती त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यासाठी आम्ही कोणी मी शोधून काढून आणि योग्य वेळ आली की मी दाखवून देईन. त्या प्रकरणात त्या तोंडावर पडल्या, त्या बिचाऱ्या मग आपल्या उर्फी प्रकरणाकडे वळाल्या. उर्फी दाद देणं चित्राताई स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या, तिथे फोटो काढले. त्यांनी पुढे जाऊन सांगायचे आम्ही एका दिवसासाठी सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत नाही, 365 दिवस सावित्रीमाईंचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतो. आणि चित्रा राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. यामध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून अनुराधा वेब सिरीजची जी काही भूमिका आहे ती मांडली. यामध्ये अनेक शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अनुराधा वेब सिरीजचे पोस्टर लावण्यात आले होते, अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या तक्रारी आलेत त्या तक्रारीनुसार आपण हे पत्र दिग्दर्शकांना पाठवलं होतं. त्यामुळे यामध्ये असा कुठेही उल्लेख तेजस्विनी पंडितला पत्र दिल्याचा नाही. त्याच्यामुळे चित्रा वाघ यांनी पूर्णपणे चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमधून दिलेली आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की पत्र तेजस्विनी पंडितला महाराष्ट्राची लेख म्हणून दिले आणि उर्फी जावेदला हे पत्र देत नाही, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका ही आयोगाची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोग 30 वर्षापासून काम करते, आयोगाची गरिमा फार मोठी आहे, अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी त्यांचं योगदान या आयोगासाठी दिलेलं आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या अकसापोटी अशा पद्धतीने आयोगावरती त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आज चित्रा वाघ यांना नोटीस पाठवतोय. माइंड वेगळा आहे तर त्या मास्टर माइंड शब्दाला काय तुमच्याकडे? हो, ते एक बरं झालं आपण विचारलं. मास्टर माइंड तो हे रघुनाथ कुटीक प्रकरणाच्या वेळेस त्यांचं हेच वाक्य होतं की या प्रकरणामध्ये मास्टर माइंड कोण आहे ते योग्य वेळ आली की आम्ही सांगू. त्या प्रकरणात त्या तोंडावर पडल्या. त्याच्यानंतर त्यांनी संजय राठोड प्रकरणामध्ये सातत्याने या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे मी शोधून काढून आणि योग्य वेळ आली की मी दाखवून देईन. त्या प्रकरणात त्या तोंडावर पडल्या, त्या बिचाऱ्या मग आपल्या उर्फी प्रकरणाकडे वळाल्या. उर्फी दाद देणं चित्राताई स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या, तिथे फोटो काढलेत त्यांनी, मग ते फोटो व्हायरल केले आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्या बालिशपणाची दाद दिली नाही, म्हणून त्या आता आयोगावरती टीका करायला आल्या. मला ताईंचं थोडंसं वाईट वाटतंय की याच्यातही त्या म्हणतात ह्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे, मास्टर माइंड योग्य वेळ आल्यावर सांगेल. ताई सांगून टाका, तुमच्यासमोर प्रेसवाली बसलेलेच होते, तसंही तुम्हाला सांगायचं होतं. योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ? ह्या अनेक घटना आहेत की सोयीस्कररित्या भूमिका घ्यायची. रामदेव बाबा जेव्हा बोलले की त्यांचं जे वक्तव्य होतं महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला त्यावेळेस ताई एक शब्द बोलला नाही. मग योग्य वेळ कोणती? अशा वेळेस खासदार नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंचं प्रकरण आहे, कालच ती माहिती माझ्याकडे आली. त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये हे हेमंत गोडसेंची तक्रार आणि यामध्ये संबंधित पीडितीने तक्रार केलेली आहे. म्हणजे जे रक्षक आहेत तेच भक्षक बनलेत. खासदार राहुल शेवळेंचा विषय अजूनही निकालात निघत नाहीये, हेमंत गोडसेंचा विषय पुढे आलाय, श्रीकांत देशमुखचा विषय सुरूच आहे, रायगडचा महेश मोहितेचा विषय सुरूच आहे. गृह विभाग त्यांच्याकडे असताना मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या वतीने 6 पत्र हे पोलीस महासंचालक आणि साकीनाका पोलीस स्टेशनला पाठवले, पण हतबल होत मला वाईट वाटलं, हतबल होत पोलिसांनी सांगितलं की आमच्यावर राजकीय दबाव आहे, त्याच्यामुळे आम्ही या संबंधित पीडितींची दखल सुद्धा घेऊ शकत नाही, त्यांची तक्रार सुद्धा दाखल करून घेऊ शकत नाही. चित्राताईंनी तिकडे थोडंसं लक्ष दिलं तर बरं होईल. काल एका ओळी सांगितलं, हो 3 केसेस आले आमचं सरकार आम्ही बघणार आहे. अहो बघा, कधी बघणार? 1 वर्ष होऊन गेले, 2 वर्ष होऊन गेले, किती दिवस बघणार? त्या महिला आत्महत्या करतात म्हणून व्हिडिओ करायला लागलेत लाईव्ह. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी लक्ष घातलं असतं तर निश्चितच मला असं वाटतं की त्या महिलांना न्याय देऊ शकते. असे अनेक प्रकार आपल्याकडे आलेत. आणि काय चाललंय हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व दिले तेच लोक अशा पद्धतीने जर वागत असतील तर महिलांना सुरक्षितता देणार कोण? आज एक खासदार म्हणून जिथं आणि खुलेआम सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ज्यांच्यावरती हे बलात्काराचे आरोप आहेत ते लोक विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये जाऊन बसलेत. आपण सगळी माहिती मागू शकता, त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला सविस्तररित्या मिळून जाईल.
काल आणि अजून एक मला आवर्जून एक विषय सांगायचा आहे. काल सावित्रीची लेख म्हणून उल्लेख झाला, आडवी रेख म्हणून उल्लेख झाला, तर मला आवर्जून ते सांगायचं आहे. सावित्रीबाईला 175 वर्षापूर्वी जो त्रास होत होता तो त्रास अजूनही समाजामध्ये सुरू आहे सावित्रीच्या लेखींना. आणि त्रास देणारे कर्मठ सनातनी समाजाचे लोक होती. वृत्ती तीच राहिली, लोक बदलत गेली असतील पण प्रवृत्ती वृत्ती तीच आहे. एक आडवी रेष आम्ही काय लावली की तुमचे धाबेदन आणले. मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय, आम्ही एका दिवसासाठी सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत नाही. 365 दिवस सावित्रीबाईंचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि चित्रा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.